नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, बेलापूर, पनवेल, तळोजा व उरण या भागामध्ये वीज वितरण करण्याचा परवाना मेसर साधानी इलेक्ट्रिकल लिमिटेड नवी मुंबई या खासगी भांडवलदार कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे. अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खासगीकरणाचे धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी वीज कामगार अभियंते सामाजिक संघटना वीज ग्राहक संघटना यांचा विराट मोर्चा ठाणे अधीक्षक अभियंता कार्यालय महावितरण कंपनीवर धडकला होता. जमिनीच्या वादातून रक्ताचे नातेवाईक जीवाचे वैरी बनल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील मांगरुण येथे घडली आहे. दिनांक 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला. संगीता तुकाराम शिंदे वय वर्ष 54 असे जखमी झालेल्या पुतणीचे नाव असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगीता यांचे काका शांताराम शिंदे यांच्यासोबत जमिनीच्या हिस्सातून कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की शांताराम शिंदे यांनी कोयता घेऊन आपल्या पुतणीच्या डोक्यावर 4 वेळा धारदार कोयत्याने वार केले. माणगावमध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक आहेत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. माणगाव येथील बाजारपेठेतून भाजप महिला मोर्चाने मोर्चा काढत अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. दादर उपसरपंच मंगेश पाटील यांनी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले. लवकरच दादर ग्रामपंचायतीचा कायापालट करणार असून गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दादर ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच तेजस्वी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच पदासाठी मंगेश पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच तेजस्वी पाटील व दादर ग्रामसेवक चंद्रशेखर घरत यांनी मंगेश पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. पेण तालुक्यातील शितोळे गावी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन्सच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदाम बांधकामाचे भूमिपूजन पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले. गोदाम बांधकाम पूर्ण होण्यास 12 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. हे दुमजली RCC फ्रेम स्ट्रक्चरचे एकूण बांधकाम 2148 चौरस सेंटीमीटरचे असणार आहे. या कामासाठी 8,71,24,000 रुपयांचा निधीला तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी दिली. चौक परिसरात हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील स्मृती दिन नाभिक समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत होते. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली होती. रोहा तालुक्यातील केंद्रीय शाळा आरे बुद्रुक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार मित्र संघ आरे बुद्रुक शाळा व कुंडलिका सामाजिक विकास संघटनेच्या वतीने आदर्श शिक्षक केंद्र प्रमुख विद्या रोहेकर व अन्य शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पत्रकार मित्र संघाचे अध्यक्ष सचिन साळुंके कुंडलिका सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष रमेश जोशी यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.